महाराष्ट्रात डान्स बारला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आणि बंद पडलेला डान्स बार पुन्हा एकदा सुरू झाला. पण या डान्स बारमुळे पोलिसांवरच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली आहे. वडगाव मावळमधील हॉटेलमधील किरकोळ भांडण सोडवायला गेलेल्या PSI वर आरोपीने गोळी झाडली आहे. यात PSI मोहितेंच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेत. वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. काल रात्री 12 सुमारास ही घटना घडली आहे. फ्लेवर्स हॉटेलच्या पार्किंगमध्ये मनोज तेलगू यांचे दादा ढवळे आणि त्याचे दोन साथी यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांना याची कल्पना मिळताच PSI मोहिते घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा ढवळे बाथरूम मधून बाहेर आले. मोहिते यांनी ढवळेला बाहेर चल म्हटलं असता त्याने कमरेची बंदूक काढली आणि मोहितेंच्या दिशेने झाडली. ही गोळी त्यांच्या उजव्या मांडीत लागली. मोहितेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दादा ढवळे, सुनील पालखे आणि संतोष उर्फ बिट्ट्या गायकवाड या तिघांना अटक केली आहे. मला एक फोन आला 12:45 दरम्यान की फ्लेवर्स हॉटेलमध्ये भांडणं चालू आहेत आणि तिथं वेपन आहे त्या भांडणामध्ये. म्हणून मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोचल्यानंतर असं कळलं की एका मुलाला खूप मारहाण झालेली आहे. त्याची कपडे वगैरे फाडली होती. म्हणून त्याला विचारलं काय झालं तर तो म्हणला की आतमध्ये तिघजण आहेत. त्यातल्या दोघांकडे वेपन आहेत. ते वेपन दाखवतात आम्हाला आणि मारून टाकीन असं बिलावरून त्यांची वाद झाला होता. मग आम्ही आतमध्ये गेलो. दोघंजणं टेबलवर बसली होती. टेबलवर बसली त्याला विचारलं काय झालं. तो म्हणला काय नाही. तर त्या दोघांना म्हणलं चला गाडीत बसा चौकशीला जाऊ. त्यानंतर ते त्यांनी पाहिल्यावर ते यायला तयार झाले. त्यानंतर त्यांचा एक मित्र बाथरूममधून बाहेर आला. त्याला पण चला म्हणलो तर तो पहिल्यांदा नकार देत होता यायला. मग त्याला चल म्हणलो तरी पण तो आम्हाला नकारच देत होता. त्याला आम्ही थोडंसं ढकललं तर ते इतका दारू पिला होता की तो पडला खाली. की त्यांनी डायरेक्ट वेपन काढलं की फायरच केलं त्यांनी. आणि तसं ती गोळी डायरेक्ट फायर आलेली गोळी डायरेक्ट माझ्या मांडीमध्ये बसली. मग रात्री मला दवाखान्यात आणून त्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला सोडलं. मग मी दवाखान्यात आलो.